नमस्कार, मी डॉक्टर शिवा युवाक, संचालक एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक महत्त्वाची अपडेट सिटी सेलकडून आलेली आहे आणि ती तुम्हाला शेअर करण्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जो काही एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड झाला, पहिले प्रेफरन्स फॉर्म नंतर सिलेक्शन राऊंड लागलेलं होतं, तर त्याच्यामध्ये जॉईनिंगसाठी विद्यार्थ्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत शेवटची वेळ दिलेली होती। परंतु सिटी सेलनं याच्यामध्ये आज जे काय एक्सटेन्शन हॉलिडे डिक्लेअर केला आहे शासनाने, त्यामुळे त्याच्यामध्ये काही एक्सटेन्शन जाहीर केले, तर त्या संदर्भाने छोटीशी एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। कारण बरेचसे पालक विद्यार्थी जे येतात या संदर्भानं फार पॅनिक असतील, कारण आज कॉलेजेस बंद आहेत आणि काहींनी ॲडमिशन्स तर ऑलरेडी घेतलेले असतील, पण जर रिटेन्शन फॉर्म भरायचं म्हणत आलं तर त्या संदर्भाने, किंवा काही पालक जर आजच्या दिवशी ॲडमिशनला गेलेले असतील तर त्यांना ते कॉलेज बंद दिसलेलं असेल, कारण आज स्टाफला सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे मेडिकल कॉलेजच्या। सो काय आहे हे नोटिफिकेशन हे थोडंसं तुम्हाला सांगतो। इन द व्ह्यू ऑफ गव्हर्नमेंट हॉलिडे डिक्लेअर्ड ऑन 7 फेब 2022 बाय स्टेट ऑफ महाराष्ट्र, वाईल रेफरन्स टू नोटिफिकेशन, द लास्ट डेट ऑफ जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्सेस कॅप राऊंड 1 ऑफ स्टेट काउन्सिलिंग इज एक्सटेंडेड अप टू 9 फेब 2022 अप टू 5 PM। कैंडिडेट एंड कॉलेज शुड टेक नोट ऑफ द सेम, नो फर्दर एक्सटेंशन फॉर जॉइनिंग विल बी गिवन टू द कैंडिडेट। ये सीईटी सेल चं नोटिफिकेशन आहे। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राउंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं त्यांना ऍडमिशन घेण्याची आजची 7 तारीख लास्ट डेट होती, परंतु आज हॉलिडे डिक्लेअर करण्यात आलेला आहे। तर अशा केसमध्ये जे मुलं आज कॉलेजला पोहोचले असतील परंतु कॉलेज बंद आहे, तर त्यांना ऍडमिशन घेण्यासाठी उद्याचा आणि परवाचा दिवस शेवटचा देण्यात आलेला आहे इन केस ऑफ ऍडमिशन आणि रिटेन्शनसाठी सुद्धा। सो यानंतर कुठल्याही नवीन एक्सटेन्शन ऍडमिशनच्या संदर्भाने, जॉईनिंगच्या संदर्भाने मिळणार नाही, हेही याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे। म्हणून आज जर कुणी विद्यार्थी ऍडमिशनला गेलेले असतील परंतु कॉलेज त्यांना बंद मिळालेलं असेल, तर ते तिथं स्टे करून उद्याच्या दिवशी ऍडमिशन घेऊ शकतात आणि या राऊंडमध्ये कंटिन्यू करू शकतात। तो हा एक महत्त्वाचा अपडेट होता जो पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा होता। आता सोबतच आता BAMSचे पण चॉईस फिलिंग चालू आहे, जे की उद्याचा लास्ट डेट आहे, तर त्या संदर्भाने अजून तरी कुठलंही एक्सटेन्शन किंवा अजून त्याच्यात चॉईस फिलिंगला वेळ वाढून दिलेला नाही आहे, किंवा त्या संदर्भातलं कुठलं नोटिफिकेशन पण आलेलं नाही आणि येईल असं अपेक्षित पण नाही आहे। कारण मेजॉरिटी स्टुडंट हे MBBSला गेलेले आहेत आणि त्यानंतरचे जे काय राहिलेले विद्यार्थी ते BAMSाठी 4 दिवस दिलेले होते, त्यातला आजचा 3रा दिवस आहे। बऱ्यापैकी मुलांचे फॉर्म भरून झालेले असतील, अजून 1 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहे। ज्या मुलांचे फॉर्म भरायचे राहिलेले असतील त्यांनी उद्याच्या दिवशी ते फॉर्म भरून घ्यावेत किंवा आजच्या दिवशी भरून घ्यावेत। आणि हे 24/7 ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळं पोर्टल तुम्ही केव्हाही फॉर्म भरू शकता। सो एक हा छोटासा आणि महत्त्वाचा अपडेट होता, व्हिडिओ छोटासा, अपडेट महत्त्वाची होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केला। अजूनही काही महत्त्वाचे अपडेट आले तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि त्यामुळे तुमचं बरंचसं काम सोपं होईल। सो या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। थँक्यू।